लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेवीस मे च्या भागामध्ये स्वामीनाथन आता इकडे अद्वैतच्या केबिन मध्ये बसलेले असतात स्वामीनाथन ना, ना अद्वैत आपल्या डिझाईन दाखवत असतो स्वामीनाथन खूप मोठं चांदेकरांचं नावलौकिक ऐकून आता आलेले असतानाच ते डिझाईन बघून स्वामीनाथनचं पूर्णपणे मूड ऑफ होतो कारण हे डिझाईन खूप बेसिक असतात आणि नेहमी नेहमी पाहिलेले तेच तेच रटाळ असतात स्वामी नाथन म्हणतात हे डिझाईन ना आपले बेसिक जे ड्रिप आहेत ना त्याच्यासुद्धा जवळ पोहोचत नाही आहेत याच्यामध्ये वेगळं असं काहीच नाही आहे म्हणजे मी ज्या एक्सपेक्टेशन घेऊन इकडे आलो होतो ना त्याच्या जवळपास हे डिझाईन कुठेच पोहोचत नाही तुमच्या चांदेकरांची खासियत आहे की युनिक डिझाईन तुम्ही प्रोव्हाइड करता तुमचं खूप मी नाव ऐकलं होतं म्हणून मी बँगलोरहून इतक्या लांबून या डिझाईन पाहण्यासाठी आलो पण आत्ता मला असं वाटायला लागले की माझी फेरी फुकट गेली मी इथपर्यंत इत इतक्या लांबालो फेरी फुकट वेळ फुकट मला ना खूप डिसअपॉइंट केलेत तुम्ही जांदेकर असं म्हणत स्वामीनाथन अद्वैतला खूप बडबडत असतात आणि ते म्हणतात ठीक आहे तुमच्याकडे याच डिझाईन असतील तर मला या डिझाईन मध्ये इंटरेस्ट नाही असं म्हणत ते तिकडून उठतात अद्वैत म्हणतो ऐका ना म्हणजे तुम्ही एका दिवसाचा वेळ मला दिलात तर होईल मी तुम्हाला उद्या काहीही करून युनिक डिझाईन दाखवीन यावरती स्वामीनाथन म्हणतात ठीक आहे मी तुम्हाला एक दिवसाचा वेळ देतो पण एक दिवसानंतर मी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही या एक दिवसामध्ये तुम्हाला ज्या डिझाईन मिळतील चांगल्या त्या डिझाईन दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करा नाहीतर नाहीतर डील होणार नाही असं म्हणत स्वामीनाथन आता तिकडून जायला निघतात स्वामीनाथन जात असताना कला त्यांचं सगळं बोलणं ऐकते मग मात्र चिडलेला अद्वैत आपल्या स्टाफला आतमध्ये बोलवतो आणि ही तीच मुलगी असते ज्या मुलीने अद्वैतला आतमध्ये सगळ्या डिझाईन दाखवलेल्या असतात मग ती स्टाफमधली मुलगी आत गेल्यावर ती तिच्या पाठोपाठ आत जाते अद्वेत म्हणतो बघितलं ना काय केलं ते म्हणजे तुम्हाला जर का युनिक डिझाईन येत नसतील ना आणि हे सगळं मॅनेज होत नसेल ना आत्ताच्या आत्ता जॉब सोडा तुमच्यामुळे जर स्वामीनाथन क्लायंट मी गमावला ना तर बघा मात्र यावरती कला म्हणते अद्वैत आणि तिच्यावरती काय आवडतोस तिला संधी देणं एक पुन्हा हे करण्याची अद्वैत म्हणतो तू मध्ये मध्ये बोलू नकोस बिझनेस संदर्भात कुणीही मध्ये बोललेलं मला अजिबात आवडत नाही त्यामुळे तू अजिबात मध्ये बोलायचं नाही असं म्हणत अद्वैतने कलावरती चांगलाच ओरडलेला असतो आता मात्र कलाला कळत नाही की याला समजावं तरी कसं याला कसं सांगावं कारण अद्वैत काही ऐकायला तयार नसतो त्यानंतर इकडे आता कला गप्पच बसते कारण आत्ता काही बोललं तर मात्र अद्वैत आपल्यावरती अधिकच चिडेल आणि सिच्युएशन अधिकच पॅनिक होईल म्हणून ती गप्पा वाचते तोपर्यंत इकडे सकाळच्याच वेळेला रोहिणी आता फॅशन मॅगझिन वाचत असते फॅशन मॅगझिन वाचत असताना तिला अचानकपणे कॉल येतो कॉल आल्यामुळे ती कॉलवरती बोलत असते आणि तितक्यात तिथे नैना येते आणि खाली ठेवलेलं फॅशन मॅगझिन ती उचलते आणि त्यावरती रोहिणी चिडते मी आहे ना यावरती नैना म्हणते तुम्ही कुठे वाचत आहात तुम्ही तर फोनवरती बोलत होतात म्हणून मी हे मॅगझिन घेतलं यावरती चिडलेली रोहिणी सांगते अगं तुला बेसिक मॅनर्स आहेत की नाही माझ्या हातातलं मॅगझिन घेऊन तू हे वाचायला लागलीस मुलगी आहे मी घरची हिंमत कशी झाली या घराच्या मुलीच्या हातून हे मॅगझिन काढून घ्यायची यावरती नैना म्हणते तुम्ही मुलगी असाल पण पड़ मी पण या घरची सूनच आहे ना असं म्हणत दोघीजणी कचाकचा कसा भांडायला लागतात त्यावरती आबा उठतात आणि काय चाललंय काय चांदेकरांच्या सभ्य घरामध्ये हे असं सासू सुनेचं भांडण शोभत नाहीये रोहिणी अगं तुला तरी माहिती आहे ना चांदेकरांचे बेसिक नियम यावरती रोहिणी म्हणते आबा ना ही सून, सून ही या घरची सून सून आणि माझ्यासोबत अशी वागते म्हणजे इतकं यावरती आबा म्हणतात तुला या घरचे मॅनर्स माहिती आहेत ना रोहिणी तू जरा शांत बस आणि आपल्या घरी सुनेवरती असं ओरडण्याची प्रथा नाहीये आणि तू ग नाही ना तू तर या घरची सून म्हणून मिरवतेस मग या घरचे बेसिक नियम तुला माहित नको का यावरती नाही ना म्हणते मला माहिती आहे ना आबा मी या घरामध्ये कुणाला कुणा आवडतच नाहीये मला माहिती आहे या घरात कुणी मला समजूनच घेत नाही मग मी काय या घरचे नियम पाळू म्हणजे हे काय तुमचे पण विचार की बुरसटलेले आहेत ना की असेच कपडे घालायचे तसेच कपडे घालायचे हे नियम मला नाही जमणार असं म्हणत रोहिणीपर्यंत उद्धट बोलणारी नाही ना आता आबांना सुद्धा उद्धट बोलायला लागते तितक्यात तिथे राहुल येतो आणि राहुल विचार करतो बाप रे ही तर तोफच आहे आईला तर उद्धट बोलतेच आहे पण आबांना पण उद्धट बोलती आहे पण राहुल हे सगळं चालू देतो कारण त्याला आबांच्या नजरेमध्ये नैनाला खाली पाडायचं असतं तोपर्यंत आबा म्हणतात बास करा या घरामध्ये वादविवाद होणार नाहीत आणि आबा तिकडून निघून जातात नैनाला पण टंबी देतात तोपर्यंत अंजू येते आणि नैना ताई तुमची कॉफी असं म्हणत नैनाला कॉफी देते चिडली नैना अंजूला धुडकारते आणि आपल्या रूममध्ये मध्ये निघून जाते रोहिणी विचार करत असते हा राहुल हा राहुल आपल्या बायकोला काही न बोलता बैलासारखा उभा राहिलाय रोहिणीला नैनासोबत राहुलचा पण राग येतो तोपर्यंत कला आता विचार करते स्वामीनाथन यांच्यासाठी आपण काहीतरी डिझाईन बनवाव्या म्हणजे या डिझाईनमध्ये काय तूट आहे हे आधी पाहावं म्हणून ती स्टाफने बनवलेलं डिझाईन बघते तर तिच्या लक्षात येतं डिझाईन ठीक असल्या तरी प्रत्येक डिझाईनचं पेंडंट चुकीचं आहे म्हणजे त्या डिझाईनला ते पेंडंट मॅच होत नाही कदाचित या डिझाईनचं पेंडंट चेंज चेंज केलं ना तर ह्या डिझाईन चांगल्या होतील असं म्हणत ती आता पेंडंटची डिझाईन बनवून त्याच नेकलेसला ते दुसरं पेंडेंट लावून डिझाईन कशी होईल ते ट्राय करत असताना अद्वैत येतो आणि तू तू इथे काय करतेस डब्बा देऊन झाला असेल तर माझ्या लुडबुड करायची काहीच गरज नाहीये कला म्हणते अरे असं काय करतोस स्वामीनाथनसाठी काही युनिक डिझाईन म्हणता येतील का ते बघत होते ना त्यांनी तुला आजचा वेळ दिलाय ना म्हणूनच मी आपल्याचसाठी हे सगळं करत होते अद्वैत म्हणतो आपल्यासाठी हे बघ आपल्या बिपल्यासाठी करायची काही गरज नाही आहे बिझनेस माझा आहे मी सगळं हँडल करू शकतो तुझ्या मदतीची मला गरज नाही आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या बेडरूमपर्यंत घुसलीस माझ्या ऑफिसपर्यंत घुसण्याची काही गरज नाही असं म्हणत अद्वैत कलाला खूप बडबडतो कला, कला मात्र त्याला समजवत असते की अरे ऐक मी तुझी मदतच करते अद्वैत ऐकायला तयार नसतो तू ताबडतोब निघ इथून माझ्या केबिन मध्ये माझ्या कामा कामामध्ये लुडबुड केलेली मला आवडणार नाही कला म्हणते तू मी काढलेली एकदा डिझाईन बघून तरी घे कदाचित हे डिझाईन तुझ्या कामाला येऊ शकतात पण ऐकेल तर तो अद्वैत कसला ते सगळे पेपर घेतो तो, तो फाडून टाकतो आणि निघितून घेतून असं म्हणतो कलाच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं अद्वैत म्हणतो तुला माहिती आहे का म्हणजे तू जगदंबा स्टोअर सांभाळत असशील ग छोटे मोठे दागिने मोत्यांचे करत असशील त्याची डिझाईन करत असशील पण खोटे दागिने करणं आणि हिऱ्या मोत्याचे सोम्याचे खऱ्या दागिने करणं यात खूप फरक आहे असं म्हणत तो कलाचा अपमान करत असतो कलाला हे खूप वाईट वाटत असतं तोपर्यंत इकडे आता रोहिणी सांगत असते राहुल हे सगळं तुझ्यामुळे घडलंय तू तु मूर्खपणा केलास ना म्हणून हे धोंड आपल्या गळ्यात पडलंय आणि त्यानंतर त्यानंतर आता सुद्धा तू काय करतोयस तर तुझी बायको तुझ्या आईचा आबांचा इतका मोठा अपमान करते पण तू शांतपणे बघून ऐकून घेतोयस राहुल म्हणतो मम्मा तूच तर मला ना यावरती रोहिणी म्हणते मी मी तुला काय सांगितलं की असा हा तिला अपमान करायला सांग यावरती राहुल म्हणतो अगं मम्मा आपलं काय ठरलंय की स्वतःहून आबांनी हिला घराबाहेर काढलं पाहिजे ना मग हे कसं शक्य होणार आहे हे शक्य तेव्हाच होणार आहे ज्या वेळेला ही आबांच्या समोर अदवा तद्वा बोलेल आबांच्या उलट बोलेल कळेल की ही किती उद्धट आहे आणि त्याच वेळेला काढतील ना तुला कळत कसं नाहीये म्हणून मी काहीच बोललो नाहीये ही जेवढा आबांसमोर उद्धटपणा करेल जेवढी आगाऊगिरीत वागेल तेवढंच आपलं काम सोपं होईल की नाही आबा तिला असे हाताला धरून घराबाहेर काढतील यावरती रोहिणी इम्प्रेस होते आणि म्हणते राहुल म्हणजे मी तर हा विचार केलाच नव्हता वा राहुल वा आता शिकतोय बरं का सगळं नवीन नवीन तो हे माक उत्तम केलंस असं म्हणत रोहिणी त्याचं कौतुक करायला लागते आणि म्हणते हेच डोकं आता बिझनेसमध्ये पण चालव ज्याप्रमाणे तुझं डोकं आहे ना तू बिझनेसमध्ये डोकं चालवलंस ना तर तू खूप पुढे जाशील बरं ते सगळं जाऊ दे ते स्वामीनाथन क्लायंटच्या डीलचं काय झालं आज तू इथे कसं का काय आज तू स्वामीनाथनच्या सोबतची डील करायला पाहिजे होतीस यावरती राहुल म्हणतो या छोट्या मोठ्या डील मी करत नसतो आणि तसंही मला आज खूप कंटाळा आला होता त्यामुळे आज मी ह्या काय डील करायला गेलो नाही अद्वैत आहे ना छोट्या मोठ्या डील करायला मी कशाला जाऊ असं म्हणत केअरलेसपणे पुढच्या वेळेला राहुल जेव्हा बोलतो त्यावेळेला रोहिणी चिडते हो रे हो म्हणजे तुला त्या डीलपेक्षा महत्वाची कामं आहेत ना अरे मूर्ख मुला हे लक्ष तुझं नको त्या गोष्टीमध्ये करण्यापेक्षा बिझनेसमध्ये दिलं असतंच ना तर आज तुझ्यावरती ही अशी वेळ नसती आली असं म्हणत रोहिणी राहुलला फटकारते आणि वेळेतच बिझनेसमध्ये लक्ष दे नको त्या गोष्टीमध्ये जास्त नको उडूस असं म्हणत त्याला आता समजून सांगते इकडे सगळे जण सा डायनिंग टेबल वरती चहा कॉफी घेत असताना अद्वैत आणि कला ऑफिस मधून घरी येतात घरी आल्यावरती मग मात्र आता सरोज म्हणते अद्वैत वेळेत आलास बस अंजू याच्यासाठी कॉफी आण जा बरं असं म्हटल्यावरती अंजू कॉफी आणायला जाते त्यावरती आबा म्हणतात कला तू काय घेणार त्यावरती अंजू म्हणते हो कला ताई तुम्ही चहा घेणार की कॉफी घेणार यावरती आता मात्र कला सांगते ठीक आहे अंजू वेगळं काही करू नकोस अद्वैतसाठी साठी कॉफी करतेस ना तर मला सुद्धा कॉफी दे असं म्हणत कला कॉफी आणायला सांगते तोपर्यंत आबा म्हणतात अद्वैत काय झालं स्वामीनाथनची डील कशी झाली आजची मिटिंग यशस्वी झाली ना असं म्हणत आता ऑफिसचा विषय निघाल्यावरती अद्वैतचा चेहरा पडतो आणि तो म्हणतो नाही आबा म्हणजे स्वामीनाथनला आपले डिझाईन बिलकुल आवडले नाही आणि ऑफिसमध्ये घडलेला प्रकार आता अद्वैत आबांना सांगायला लागतो आबा म्हणतात काय हे कसं शक्य आहे आपले डिझाईन त्यांना आवडले नाही हे मला कळतच नाहीये काय आहे ते म्हणजे बघ ना चांदेकरांचं नाव आहे चांदेकर हा एक ब्रँड आहे हा इंटरनॅशनल ब्रँड आहे देशात वेगळ्या सुद्धा आपल्या नावाची चर्चा आहे आपल्या डिझाईनची चर्चा आहे आणि त्यांना आपले डिझाईन आवडले नाहीत हे कसं शक्य आहे नाही नाही हे आपल्यासाठी खूप अपमानजनक आहे मला नाही वाटत की हे सगळं योग्य आहे म्हणून अद्वैत या सगळ्यामध्ये काहीतरी आहे आपल्याकडून खूप मोठी चूक होती आहे असं म्हणत आबा आता अद्वेतला बिझनेस मधल्या खाचा खोचा किंवा बाकी सगळं हे कसं घडलं कशामुळे घडलं हे विचारण्याचा प्रयत्न करत असतात आणि आबा म्हणतात तुझ्याकडे एक दिवसाचा वेळ आहे जर इतक्या दिवसात काही झालं नाही तर एक दिवसामध्ये कसं काय होणार आहे यावरती अद्वैत म्हणतो काळजी करू नका आबा मी काहीतरी करेन स्वामीनाथनची ही डील कॅन्सल होणार नाही इतकं मात्र नक्की आणि हे बोलणं चालू असताना अचानक अद्वैतचा फोन वाचतो स्वामीनाथनचा कॉल आलेला असतो स्वामीनाथन म्हणतात खरं तर मी वेगळ्या कारणासाठी फोन केलाय अद्वैत तुला म्हणजे मला न आबा चांदेकर यांना भेटायचं आहे म्हणजे मी इतक्या लांबून आलोय तर आबांना भेटल्याशिवाय कसं जाईन यावरती आता आबा अवेलेबल आहेत का असं विचारल्यावरती अद्वैत मोबाईलवरती हात ठेवतो आणि आबांना म्हणतो स्वामीनाथन तुमची भेट हवी आहे यावरती आबा हो म्हणतात आणि म्हणतात त्याला घरीच बोलव मग आता इकडे अद्वैत म्हणतो एक काम करा आबांना बाहेर येण्याचा तसा त्रास होतो त्यामुळे तुम्ही एक काम करा तुम्हीच इकडे घरी या ना म्हणजे जेवणासाठीच या बरं असं म्हटल्यावरती आता मात्र स्वामीनाथन म्हणतात तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना अद्वैत नाही नाही आम्हाला कसला प्रॉब्लेम तुम्ही या आबाना सुद्धा इकडे तुम्हाला पाहायला नक्की आवडेल असं म्हणत अद्वैतने आमंत्रण दिल्यावरती सरोज म्हणते अद्वैत तू काळजी करू नकोस मी आणि रजनी व्यवस्थितपणे सगळी कामं करून घेऊ आणि छानपैकी स्वयंपाक करू असं म्हटल्यावरती आबा म्हणतात नाही नाही म्हणजे आता नवीन पिढीला सुद्धा हे सोपवायला पाहिजे ना म्हणजे तू आणि रजनी नको कला तू ही सगळी जबाबदारी घे स्वामीनाथनसाठी स्वयंपाक बनण्याची जबाबदारी तुझी तू छानपैकी महाराष्ट्रीयन पद्धतीचा स्वयंपाक बनव आणि जी गोष्ट किंवा जी डील ऑफिसमध्ये नाही ना घडली ती डील या घरामध्ये घडली पाहिजे याची तू काळजी घे असं म्हणत आबा आता कलाला हे सगळं स्वयंपाक करून जबाबदारी सोपवतो आणि म्हणतात रजनी आणि सरोज तुम्ही दोघी जणींनी आतापर्यंत खूप जबाबदाऱ्या पार पाडल्यात नवीन पिढीला सगळं शिकण्याची संधी द्या यावरती कला म्हणते आबा तुम्ही काळजी करू नका मी, मी सगळा स्वयंपाक उत्तम करेन असं म्हटल्यावर ती पुढे कला म्हणते पण मी स्वयंपाक बनवलेला बाकीच्यांना चालेल ना आबा म्हणतात हे बघ कुणाला चालू न चालो मी तुला सांगितलं ना तर तुला करायला पाहिजे यावरती आज तुझ्याक तू ही मुद्दम हे सगळं करते म्हणजे मला आबांनी ओरडा द्यावा किंवा आबांच्या नजरेमध्ये मी पडावं म्हणूनही मी सगळं हे केलंय असं म्हणत अद्वैत आता कलावती अजून चिडतो मग कला किचन मध्ये येते दाण्यांचा कूट खोबऱ्याचं हे हे सगळं सगळं आता काढून ठेवण्यासाठी ती अंजूला सांगते बेसिक तयारी करून घेऊन ती जेवणाला लागतच असते तोपर्यंत तिकडे अद्वैत येतो आणि अद्वैत म्हणतो तू हे मुद्दाम केलंस ना पण कला लक्षच देत नाही अद्वैत म्हणतो मी तुझ्याशी काहीतरी बोलतोय तो पर्यंत कला अंजूला सांगते अगं अंजू आपण काय करूया माहितीये का आपण मिल्कशेकमध्ये मध्ये आंब्याचे तुकडे टाकूया वेलकम ड्रिंक म्हणून ते देऊया यावरती अंजू म्हणते मी एक काम करते आपली आंब्याची जी वरती आहे ना ती काढून आणते असं म्हणत अंजू आंब्याची पाटी काढायला गेल्यावरती अद्वैत म्हणतो अंजू पण समजूतदार आहे मी तिला सांगितलेलं कळलं मला तुझ्याशी बोलायचं आहे हे तिला कळलं म्हणून ती निघून गेली पण तुझं काय चाललंय आता अवघाच कामामध्ये इतकी बिझी आहेस असा ॲटिट्यूड आणू नकोस बोल लवकर काय करतेस तू हे सगळं यावरती कला सांगते हे बघ मी माझं काम करते अद्वैत म्हणतो मग माझ्या कामात ऑफिसमध्ये काल लुडबुड करतेस आबांसमोर मुद्दाम हे सांगितलंच ना जेणेकरून आबा मला ओरडावे यावरती कला म्हणते हे बघ मला माझ्या कामामध्ये डिस्टर्ब करू नकोस मला माझ्या कामात डिस्टर्ब केलेला आवडत नाही मला जेवण करायचं आहे असं म्हणत आता मात्र कला अद्वेतला काही प्रश्नांची उत्तरं स्वयंपाकाला लागते इकडे नैनाचं वेगळंच काहीतरी चालू असतं राहुल म्हणतो या इतक्या साऱ्या साड्या का काढल्यास नैना म्हणते अरे स्वामीनाथन क्लायंट येणार आहेत ना त्यामुळे मी छानपैकी तयार होते काय माहिती माझं सौंदर्य बघून ते मला त्यांच्या ह्याचं ब्रँड अम्बॅसेडर बनवतील यावरती राहुल म्हणतो नाही ना असं काही होणार नाहीये कारण बेसिक जबाबदारी आबांनी तुझ्यावरती सोपवलीच नाहीये आबांनी ही जबाबदारी सोपवली कला आणि अद्वैत वरती तुला कळत आहे का म्हणजे तुला काहीच बोलले नाहीत आबा यावरती आता नैना म्हणते काय बोलले आबा जेवण तर बनवायला सांगितलंय त्यात कसली जबाबदारी जेवण तर ती नेहमीच करत असते तोपर्यंत तो इकडे आता कलाने सगळी जेवणाची फक्कड तयारी केलेली असते रजनी येऊन काही मदत हवे का पाहत असताना अद्वैत येतो आणि काय चाललंय काय हे सगळं म्हणजे आवरा लवकर स्वामीनाथन येतील स्वयंपाक तयार आहे की नाही यावरती आता इकडे अंजू म्हणते सगळा स्वयंपाक तयार आहे आणि त्याच वेळेला कला सांगते फक्त मसुरीच्या राळीला फोडणी द्यायची आहे काहीतरी आधीच आपलं ओपन किचन आहे ते आल्यावरती तुम्ही फोडणं देत बसणार आहात का रजनी म्हणते तुला हल्ली फोडणी बिंडी मधलं भारी कळतय तू जा बरं स्वामीनाथन येईपर्यंत सगळा स्वयंपाक उत्तम होईल याची काळजी आम्ही घेऊ तोपर्यंत नैना सांगत असते अरे मला काय करायची जबाबदारी जेवण वगैरे मला नाही करायचं राहुल म्हणतो तुला कळतंय का आबांनी तुझ्यावरती विश्वासच दाखवला नाही ज्या विश्वासांनी कलावरती दाखवलंय ना कलावहीला कला त्यांनी सगळी जबाबदारी सोपवले आणि कलाच नाव पुढे पुढे होणार आहे आज जर का डील फायनल झाली तर कलावहीमुळे तुझं काही नाव नाहीये तुझ्यावरती आबांचा विश्वासच नाहीये असं म्हणत राहुल मुद्दाम नैनाला भडकवत असतो नैना विचार करते आता या कलामुळे कशी काही डील फायनल होते ना तेच मी बघते आज स्वामीनाथनच्या हातून डील फायनलच नाही होणार ही कला कशी ती आपटेल तेच मी पाहते असं म्हणत आता मात्र नैना मुद्दाम कलाचा स्वयंपाक विचार करत असते आणि ती विचार करते आज काहीही झालं तरी सुद्धा मी कलाला जिंकूच देणार नाही आणि ती कलाच्या विरुद्ध कारस्थान सुरू करते कला सगळा स्वयंपाक करते आणि आता उरकण्यासाठी ती आपल्या रूम मध्ये जाते ती रूम मध्ये ती नयना इकडे येते आणि मुद्दाम भाजीमध्ये मीठ जास्त टाकून ठेवते जेणेकरून स्वामीनाथनला हा स्वयंपाक आवडणार नाही आणि हा स्वयंपाक टेस्ट केल्यावरती स्वामीनाथन चिडतील आणि डील कॅन्सल करून निघून जातील तोपर्यंत कला विचार करत असते आज काहीही झालं तरी या खडूसाठी नाही पण या चांदेकरांच्या याच्यासाठी मलानं हे डील फायनल व्हायला पाहिजे काही झालं तरी आता त्यांना स्वयंपाक आवडला पाहिजे हे डील झालं पाहिजे असा कला विचार करत असते आणि ती विचार करते मी काही डिझाईन सुद्धा बनवते त्यांना दाखवण्यासाठी असं म्हणत आता कला छानपैकी डिझाईन सुद्धा बनवते पण तितक्यात अद्वैत येतो अद्वैत आल्यावरती कला पण डिझाईन काढतोय हे त्याला कळू देत नाही आणि डिझाईन लपवून ठेवते अद्वैत पण तो काय लपवतेस काय तू यावरती कला म्हणते काही नाही अद्वैत म्हणतो खोटं नको बोलूस काय लपवतेस दाखव कलाने मी विचार करते डिझाईन दाखवले तर हा मूर्ख परत डिझाईन फाडेल आणि स्वामीनाथनला काय दाखवायचं म्हणून कला डिझाईन लपवून ठेवते आता या सगळ्यामध्ये नयनाचा डाव फेल करून कला आता स्वामीनाथनपर्यंत चांगलं जेवण पोहोचवणार आणि नयनाचा पचका होणार आणि हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे